क्राइम ब्रांच ने नंदनवन थाने के तहत दर्शन कॉलोनी में चल रहे जुआ अड्डे पर छापा मारकर 10 आरोपियों को हिरासत में लिया है। यूनिट 4 ने 3 दिन के भीतर जुए का यह दूसरा अड्डा पकड़ा है। क्राइम ब्रांच को जानकारी मिली कि श्रीराम उपासी के मकान में जुए का अड्डा चलाया जा रहा है, इसी आधार पर यूनिट 4 ने वहां छापा मारा। पुलिस को मकान की दूसरी मंजिल पर दर्शन कॉलोनी परिसर के निखिल गजानन जीवतोड़, महेश भुजंगराव बाविस्कर, नीलेश जागेश्वर तिनसौनकर, अमोल हरिश्चंद्र शिंगणे, वसीम शेख, गफ्फार शेख, राजेश शेखर ढोबले, रोशन मोतीराव अलोने, अनिकेत सुरेश गजबीर, किशोर शेखर ढोबले तथा गणेश शालिग्राम रोकड़े जुआ खेलते हुए मिले। उन्हें हिरासत में लेने पर नकदी और मोबाइल सहित 1,33,000 रुपयों का माल मिला है। उनके खिलाफ जुआ निरोधक कानून तथा महामारी अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया। यामध्ये आज आम्हाला दुपारच्या वेळेत एक गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की दर्शन कॉलोनी आणि श्रीराम उपासी यांचं घर आहे, त्याच्या घरी 15-20 लोक जुगार खेळत आहेत। तर आम्ही अगोदरच सर्वांना डिक्लेअर केलेलं आहे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावं आणि कुणीही एकत्रित येऊ नये। असं असताना ही आमची 5वी कारवाई आहे। तर आम्ही ज्या माहिती जेव्हा खात्री केली आणि मी माझ्या टीमचे FBI चौगुले आणि BSI पांडे आणि त्याचप्रमाणे इतर लोकांना पाठवलं, त्या माहितीची खात्री केली आणि खात्री केली असता कन्फर्म झालं की ते लोक त्या ठिकाणी जुगार खेळत आहेत। त्या अन्वये आम्ही त्या जागेला घेराव करून त्यांना मोठं शीतापिने त्यामध्ये पकडलं। एक त्यामधला जो ओनर आहे उपासे, हा तिथे ओनर असल्यामुळे पळून जाण्यामध्ये मागच्या दरातून यशस्वी झाला, परंतु 10 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं 8 मोबाईल, त्यामध्ये 8 मोबाईल जे आहे त्यांचे 1,33,000 8 मोबाईल आहेत आणि कॅश मिळाली आम्हाला 15,790 रुपयाची। असं एकूण त्यांच्याकडनं आम्ही 1,48,790 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सर्व आरोपींना आता आम्ही ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस नंदनवन यांच्याकडे हँडओव्हर केलेलं आहे। आम्ही वेळोवेळी नागरिकांना सांगतो, आमचं प्रत्येक पोलिसांचं जेवढे माध्यम आहे सर्व माध्यमातून आम्ही पब्लिकला कळवतो की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, हे 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे, सर्वांनी घरी राहावं आणि सोशल डिस्टन्स पाळून राहावं। परंतु हे जे आपले काही बरेचसे असे काही असे लोक आहेत की जे बेजबाबदारपणे वागतात, त्यांना आपल्या जीवाची पर्वा नाही आणि यांच्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो, म्हणून लोकांनी जास्तीत जास्त लॉकडाऊनचं पालन केलं पाहिजे, त्या नियमांचं पालन केलं पाहिजे अशी आमची जनतेकडनं इतर लोकांकडनं अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इन BCN न्यूज नागपूर।